जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळील महात्मा गांधी चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं 6 ऑक्टोबरला सायंकाळी निषेध आंदोलन करण्यात आलंय. आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात माजी आमदारांनी केलेल्या विधानाविरोधात वर्ध्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते यांनी संतप्त होऊन तीव्र प्रतिक्रिया दिल्या. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकात हे आंदोलन छेडण्यात आलं होतं. सोबतच प्रहारचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी विविध घोषणा देत आंदोलन देखील छेडण्यात आले आणि निदर्शनं देखील करण्यात आली आहेत. काल जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावतीचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये वंदनीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा मोठ्या प्रमाणात विजय झाला आणि त्याच्यामुळे तिथचे जे हे होते बबलू देशमुख आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांची कुठेतरी अंगार झाली त्या ठिकाणी. आणि त्याच याच्या भारात त्यांनी काल अमरावतीच्या रेस्ट हाऊसला पालकमंत्री यशोमती ठाकूर असतील किंवा आणि काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत चांदूर रेल्वे मतदारसंघाचे यांनी वंदनीय बच्चूभाऊंवर अत्यंत खालच्या पातळीवर असं विधान केलं. मला वाटतं महाराष्ट्र हा सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात एखाद्या मंत्र्यावर अशा प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्याचाच निषेध म्हणून आज आम्ही आमदार जगताप माजी आमदार जगताप यांचा पुतळा जाळून या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे. आणि आम्ही काँग्रेसला सांगू इच्छितो की तुमची विचारधारा काय आहे, अशा प्रकारची जर का तुमची पातळी खालच्या विचारांची असेल तर याच्यावरून तुमचं निष्पन्न होते की तुमच्या मनात काय आहे आणि तुमच्या जनतेच्या समोर काय आहे. आणि पालकमंत्र्यांच्या समोर जर का अशा प्रकारचं तुम्ही एखाद्या मंत्र्यांच्या परिवारावर बोलत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. समोरील काळात याहीपेक्षा उग्र आंदोलन करू आणि चांदूर रेल्वेला जाऊन आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरासमोर जाऊन त्यांचा पुतळा जाळल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही.